बाबा परीक्षेची तारीख लागली कधीपासून 17 अगं तुझ्या सख्ख्या मुलीचं कपाळ पांढरं होऊन काहीच दिवस उलटलेत फक्त तुम्हाला सेलिब्रेशन करावं असं वाटतंय नाही देऊ शकलो माणसं शेण खायला गेली होती माझी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोण मला विचारणार आहे आत्तापासून वाचायला सुरुवात कर म्हणजे बाळावरती चांगले संस्कार होतील जर आई अशाच वागणार असतील तर मी त्या घरात पाऊलही ठेवणार नाही बाबा तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना उलट ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हीच मला कल्पना दिली आईने नेहमी मला सुनेसारखं कमी आणि नोकरासारखं जास्त वागवलं सगळं सहन केलं सगळे छळ सहन केले मी कोणाला काय सांगू बाबा माझ्या सासूने मुद्दाम तवा गरम करून मला चटका देण्याचा प्रयत्न केला प्रयत्न काय केला दिलाच होता हे सगळं मी सहन केलं बाबा पण मूल होण्यावरनं त्यांनी जो तमाशा केला ना नाही बाबा प्रत्येक गोष्टीला एक हद्द असते आणि सचिन त्याचं काय त्यांचं काय त्यांना काय फरक पडतोय मी इथे आल्यापासून ते एकदाही बोलले नाहीयेत माझ्याशी त्यांचं मन रमवण्यासाठी असेल दुसरं कोणीतरी नंदिनी बाकी सगळं मान्य आहे पण हे मी मान्य करणार नाही अगं त्याची काय अवस्था झाली रोज स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय मी एखाद्याचा आजार त्याच्या डोळ्यात दिसावा ना तस तुझ्या वीराचं दुःख दिसत का त्याच्या डोळ्यात बाबा मी तुम्हाला कसं सांगू सांगूही नकोस हे तुमचे आपापसातले प्रश्न आहेत बोलून मिटवा आम्ही मध्ये पडणार नाही पण बोला ना एकमेकांशी म्हणजे बाबा मी पुन्हा हार मानून तिथे येऊ आणि मी एकदा काय तिथे आले की पुन्हा पहिले पाडे 55 नंदिनी समजा सचिननी वेगळं राहायचं ठरवलं तर बाबा तसं काही बोलले का ते तुम्हाला नाही पण समजा तसं झालं तर नको त्यांना त्यांच्या आई वडिलांपासून दूर करण्याचं पाप माझ्या माथी नको अच्छा म्हणजे आमच्या माथी आमच्या लेकाला त्याच्या बायकोपासून दूर केल्याचं पाप लागलं तरी चालेल असंच ना नाही बाबा हे बघ नंदिनी तुला आमच्याबद्दल आदर आहे प्रेम आहे मान्य आहे मला अगं पण तुला तुझं स्वतःच आयुष्य आहे की नाही तुझ आणि सचिनच ते तुम्ही कधी जगणार आणि तसं जर का होत नसेल ना तर तुमचा बाप म्हणून सगळी सूत्र हाती घेऊन तुमची गाडी मलाच मार्गावरती आणावी लागेल बाबा मी म्हणजे बाबा मी काय बोलू मला बोलू बोलू काही नकोस फक्त एक कप चहा माझ्यासाठी तो इथेच पिऊन टाकतो नंतर आहेच काळं पाणी आता आणले
काय ग हसायला काय झालं? काय करताय? काय म्हणजे जेवण करतोय. पण कशाला करताय? मी एक चॅप्टर पूर्ण करून येणारच होते ना. नाही नाही, तुझा अभ्यास होईपर्यंत तू स्वयंपाकघरात राबणं मला मान्य नाही. अहो बाबा, राबायचं काय त्यात? दोनच माणसांचं जेवण करते ना मी. तरी सुद्धा. आणि मग तुम्ही आता हे राबताय ते मला गंमत वाटते. आणि काय सुंदर सुंदर डिशेस लिहून ठेवल्यात या बाईनं. अगं नुसतं वाचलं ना तरी सुद्धा पोट भरेल. तुम्ही नेमकं काय करताय? ते आधी कशाला जाहीर करू, खाल्ल्यानंतर तूच ठरव काय आहे ते. बापरे बाबा, माझं काय खरं दिसत नाहीये. बघ अंतरा, जे काही करेन ना ते खाण्यालायक असेल. अगं शाळेत असताना ना चित्रकलेच्या क्लासला मला कुत्रा काढायला सांगितलं ना तर माझ्याकडून मांजरच काढलं जायचं. म्हणजे सुरुवातीला मी कुत्राच काढायचो पण ते चित्र पूर्ण होईपर्यंत ते मांजराच्या वळणाला गेलेलं असायचं. म्हणून आधी काही जाहीरच करायचं नाही, पूर्ण झालं ना का मगच त्याचं नाव ठरवायचं. बर, मग तुम्ही आता हे असं जेवण रोज करणार? तुझी परीक्षा संपेपर्यंत रोज. ओके चल, मी तुम्हाला मदत करते. चल अभ्यास करायला चल. पळ पळ, नाहीतर चटका दे ना. बाबा तुम्ही आईचे डायलॉग मारताय ना. अगं तिची जागा घ्यायची म्हणजे तिची भाषा बोलायलाच यायला हवी. चला पळा. बाबा मस्त होतंय, लवकर लवकर जेवण तयार करा, मला खूप भूक लागली आहे. अर्धा इंच आलं घ्यायचं. अर्धा इंच आलं, आता आलं अर्धा इंच आहे कसं काय मोजायचं? शाळेची स्टाफ रूम म्हणजे काय गप्पांचा कट्टा वाटला? काय बोलत होता माझ्याबद्दल मगाशी? काय बोलत होतो? आनंद राजे मयेकर, त्यांच्या त्या राणी साहेब. कोण राणी साहेब? मला काय विचारताय, अख्ख्या शाळेला माहिती आहे. मग या अख्ख्या शाळेसमोर मी तुमच्या मुस्काटात खेचली तर कसं वाटेल? काय त्याने मयेकर आवाज काढले. कुत्र्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करतात तसं इतके दिवस तुमच्या बोलण्याकडे कानाडोळा करत आलो मी. पण तुम्ही माझा अंत पाहताय गायधनी. अच्छा अच्छा, म्हणजे बाकी सगळे उपाय थकले म्हणून आता तुम्ही धमक्या देण्यावर उतरलात? तर बघा, हा म्हणे शाळेचा उपमुख्याध्यापक. मी जे काही करतोय ना ते सगळ्यांसमोर करतोय गायधनी. आणि तुम्ही पडद्या आडून जे काही प्रताप केलेत ते ऐकू का सगळ्यांना? कशाबद्दल बोलताय तुम्ही? शिंदे सांगाय ना. तुझी हरकत नसली तर शाळा सुटल्यावर आपण कॉफी प्यायला जाऊया का? तुला कुठल्याही अगदी कुठल्याही म्हणजे वैयक्तिक व्यावहारिक व्यावसायिक कामासाठी गरज लागली तर मला सांग, मी आहे. ही वाक्य ऐकल्यासारखे वाटतात का गायधनी सर? हे बघा शिंदे, काय काही दिवसांपूर्वी काही लोकांनी तुम्हाला दोन्ही घाल धरून रस्त्याच्या मधोमध बसलेलं पाहिलं. त्याआधी तुम्ही काय करत होतात ते सांगू सांगू का गायधनी सर? हे बघा, मला पेपर तपासायचे. या असल्या फालतू गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. काय माझ्याकडे नाहीये, त्यामुळे पुन्हा तुमच्यासाठी असा वेगळा वेळ काढावा लागणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. कळलं?
बाई 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 शर्त झाली हो या मुलीची. अहो एवढं तुम्ही तिला आणायला गेला तरी सुद्धा ती आली नाही. हा एवढा कसला माज झालाय हो तिला. हे बघ प्रभा, आमची व्यवस्थित चर्चा झाली. तुम्ही स्वतःला काय भारताचे राजदूत समजता काय? शिष्टा हे करायला पाठवलं नव्हतं तुम्हाला, तिला परत आणायला पाठवलं होतं. प्रभा तुझी जरा वचवस बंद कर. माझी वचवस तेवढी तुम्हाला दिसते पण मी नाही गप्प बसणार. अहो माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तिला तिकडे राहायचंय ना, खुशाल राह म्हणावं, पण आधी माझ्या मुलाला सोड चिठ्ठी दे. प्रभा काय काय प्रभा काय काय चुकीचं बोलले हो मी? एवढं काय सोनं लागले हो त्या सटवीला? तिला तिकडे जायचंय ना, गेली उडत, पण आधी माझ्या मुलाला मोकळा करो म्हणावं आणि मग काय वाटेल ते कर. अहो मी आज म्हटलं ना तर उद्या 56 मुली उभ्या करीन माझ्या सचिन साठी. सचिन बाळा तू काळजी करू नकोस, तुझी आई आहे ना तोपर्यंत मी कधीही सुखी होणार नाही हे कळले मला आता. सचिन आई तुला लाज वाटत नाही का? नेहमी नेहमी तोडायच्या गोष्टी का करतेस तू? अरे पण कधी तरी सोडायचं बोल ना. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच बोलते. भल्यासाठी माझ्या भल्याचा विचार करणं सोडून दे आई, प्लीज तुझ्या पाया पडतो मी. सचिन पाहिलत ना कसा बोलून गेला तो. अगदी माझ्या मनातलं बोलला. सर एक दोन मिनिटं बोलायचं होतं. या केबिन मध्ये या. नाही नको सर, तुम्हाला आधीच खूप काम आहेत, त्यात मी मयेकरांबद्दल बोलायचंय. सर आता चेष्टेचा विषय झाला. स्टाफ रूम मध्ये सगळे मस्करी मस्करीत बोलतात की जनतेवर सरकारने वेगवेगळे कर लावलेले आहेत, पण गायधनींवर मात्र एकच कर, मयेकर. अर्थात मला त्याची पर्वा नाही, कारण जोपर्यंत एखादी गोष्ट चुकीची होत आहे तोपर्यंत त्याच्या विरुद्ध बोलत राहिलंच पाहिजे. गायधने तुमचा नक्की मुद्दा काय लवकर बोला. सर मुद्दा एवढाच आहे की आपल्या शाळेत मास कॉपीचा प्रकार घडलाय आणि याचा सर्वांना धक्का बसलाय. सर विद्यार्थ्यांची नैतिक पातळी एवढी रसातळाला गेली याविषयी प्रत्येक शिक्षक हळहळतोय सर. पण सर शाळेचा व्हाईस प्रिन्सिपॉलच जेव्हा नैतिकतेची सगळी वस्तू सोडून नागवा झालाय तिथे विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा करणार सर? कायद्याने मयेकरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. सर ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य शाळेच्या बाहेर ठेवून आले असेल तर काहीच प्रश्न नव्हता, पण ते तसं होताना दिसत नाहीये सर. शिवाय त्यांची कार्यक्षमताही ढासळत चालली आहे. या वर्षी त्यांचा पोर्शन इतर शिक्षकांना पूर्ण करावा लागला. आता या मास कॉपीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आपण कमिटी नेमली याची दखलही मयेकरांनी घेतलेली दिसत नाहीये सर. सर मी हे पूर्वी 100 बोललोय, तुमच्याशीही बोललोय, पण सर तरी हे मला पुन्हा पुन्हा बोलावं लागतंय, याचं सगळ्यात दुःख मला होत आहे सर. इतकंच सांगेन की या सगळ्यावर मी लवकरच मार्ग काढणार आहे आणि तुम्हाला आश्वासन देतो तो मार्ग सगळ्यांच्या पसंतीचा असेल. सर तसं झालं तर हे शाळेच्या आरोग्याच्या दृष्टीने फार फार चांगलं असेल सर. तुमचा फार वेळ घेतला, माफ करा. कसला विचार करता एवढा? काही नाही, 3 हॉस्पिटलमध्ये झोपलो होतो ना, तो कुणाच्या कृपेने त्याचाच विचार करतोय. मेल्याचं तळपट होईल, शाप लागतील माझे त्याला. प्रतिभा असाच कुणाचा तरी शाप मला तर भोला नसेल ना.
अहो पण तुम्ही कोणाचं काय वाकडं केलेत? अगं आतापर्यंत बऱ्याच वेड्या वाकड्या लोकांना मी सरळ मार्गावरती आणलंय. त्यातलाच कुणीतरी माझ्या वाकड्यात शिरलेला आहे. पण मी माझं फक्त काम करतो आणि ते चूक व्हायलाच पाहिजे. त्यात हाय गय नाही. एक विचारू तुम्हाला, मी आजपर्यंत तुम्हाला कधीच कोर्टात केस लढवताना पाहिलेलं नाहीये. तुम्ही कोर्टात खूपच निर्दयपणे वागता का हो? अगं जर का मला बघितलं असतंस ना तर सोडून गेले असतीस आतापर्यंत. उगाच काहीतरी बोलू नका. माझे आई वडील, माझ्या माहेरची माणसं, माझं लाडकं शहर पुणे, सगळं सोडून मी इथे नागपुरात आले ते काय तुम्हाला सोडून जायला? पुणे सोडलंस पण पुणेरी बाणा अजून सोडलेलं नाही काय? नाही सुटणार. खरंच प्रतिभा, इथे तुझ्या समोर तुझ्या घरात वावरणारा राजाराम आणि बाहेर लोकांसमोर वावरणारा राजाराम पांढरे वकील, यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा बाहेरचा राजाराम बहुतेक कुणाला तरी आवडला नाही, पचला नाही, आणि त्यातल्याच कुणीतरी मला संपवायचा प्रयत्न केलेला आहे. पण मग तुमचा कुणावर संशय? तुम्ही चंद्रपूरला कुणाला भेटायला गेला होतात? हाय साप, त्याच्या जिभेतच नाही तर शेपटीतही विष आहे. त्याच्या ऑफिसमध्ये बसून मी त्याच्याशी बोललो, तिकडनं बाहेर आलो, बाहेर काहीतरी झालं होतं आणि तिकडे मला कोणीतरी भेटला. हा तो कोण भेटला ना तेच आठवत नाही मला. हे बघा, इतका त्रास करून घेऊ नका डोक्याला, आठवेल तुम्हाला केव्हा तरी. चला झोपा आता शांतपणे. पण तुला खरं सांगतो प्रतिभा, त्या दिवशी त्या हरामखोराचा घाव जर का माझ्या वर्मी बसला असता ना तर खरंच मी फक्त एका गोष्टीची खंत माझ्या मनात राहून गेली असते. तुझ्याबरोबर घालवायचे अनेक क्षण राहून गेले असते. मी आहे कमीन सर. सर काय? सर एक प्रॉब्लेम झालाय. बँकेनं आपली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी गोठवली आहे. आपले सगळे चेक्स धडाधड बाउन्स होत आहेत. कारण? तुम्हालाही माहिती आहे सर, तुमचं आणि खत्री साहेबांचं जे काही बोलणं झालं, मी पण बोललो त्यांच्याशी. फोनवरून गेले तासभर नागदुऱ्या काढत होतो. सर आपण जर लेखी माफी मागितली तर मी पत्राचा मसुदाही तयार करून आणलाय, आपण फक्त साईन केली तर. Get out.